सुस्वागतम एमपीसी न्यूज व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे रक्षक मातृभूमीचे या कार्यक्रमाअंतर्गत सशस्त्र सेना दलातील करिअरच्या संधी आणि त्याचबरोबर वीरपत्नी आणि शौर्य पदक विदेशांचा सन्मान असा एकत्रित कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा शुभारंभ आपण या ठिकाणी नेहमीप्रमाणे आणि या शिरस्त्यानुसार अम अमर जवान या उ, प्रतीकाला पुष्पचक्र अर्पण करून करणार आहोत या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर जनरल जयाप्रसाद नायर प्रमुख मार्गदर्शक ब्रिगेडियर हेमंत महाजन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकासजी ढाकणे त्याचबरोबर प्रकाशजी बिचे अतुल इनामदार अमित गावडे या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि मी विनंती करतो मान्यवरांना की अमर जवान या प्रतीकाला आपण पुष्पमाला पुष्पचक्र अर्पण करणार आहोत आणि उपस्थितांच्या माहितीसाठी म्हणून खरं तर देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच देशाच्या सीमा अबाधित ठेवण्यासाठी आजवर ज्या जवानांनी आपलं हौतात्म्य पत्करलं त्या जवानांच्या प्रती आदरभाव व्यक्त प्रतीक रूपानं केला जातो एकोणीसशे एक्काहत्तरच्या पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या त्या शहीदांना श्रद्धांजली आणि भावांजली अर्पण करण्यासाठी म्हणून त्यांचं कायमस्वरूपी स्मारक अमर जवान ज्योतीच्या रूपानं उभं राहिलं आणि त्याच ठिकाणची उलटी बंदूक आणि त्यावरचं शिरस्त्राण हे सर्व शहीद झालेल्या जवानांचं एक प्रतीक ठरलं आणि तेव्हापासून अमर जवान प्रतिकाला आपण या शहीद जवानांच्या प्रती ही भावांजली अर्पण करत असतो आणि त्यासाठी मान्यवरांच्या हस्ते हे पुष्पचक्र अर्पण केलं जात आहे प्रारंभी मेजर जनरल जयाप्रसाद नायर यांच्या हस्ते हस्ते पुष्पचक्र अर्पण केलं जाते यानंतर ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांच्या हस्ते याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकासजी ठाकणे सर यांनाही विनंती करण्यात येते आपणही पुष्पचक्र अर्पण करून आपण आदरभाव व्यक्त <coughs> करावा याचबरोबर सर्व मान्यवरांना मंचावरती निमंत्रित केलं जाते पिंपरी चिंचवड शहरातलं पहिलं न्यूज पोर्टल आणि सर्वाधिक व्ह्यूज प्राप्त असणारं आणि त्याचबरोबर विश्न विश्वसनीयता अधिक असणारं असं न्यूज पोर्टल एम पी सी न्यूज आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे आणि म्हणूनच अमृत महोत्सवाच्या निमित्तानं देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमावर्ती भागापासून सतर्कतेपासून सज्जतेपर्यंत सातत्यानं कार्यरत असणाऱ्या या स्वातंत्र्याच्या रक्षकांचे रक्षक मातृभूमीचे हा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या निमित्तानं मार्गदर्शन आणि गौरव अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम संपन्न होईल याचबरोबर या सन्मानाची प्रतिष्ठेची देशसेवेची जी संधी उपलब्ध होते त्या संदर्भातलं विशेष मार्गदर्शन आपल्याला करण्यात येणार आहे त्याचा व्यासपीठावरील औपचारिक शुभारंभ दीप प्रज्वलनानं करण्यात येणार आहे सर्व मान्यवरांना आदरणीय विवेकजी इनामदार यांनी उपस्थित करावं आणि दीप प्रज्वलन संपन्न होईल भारतीय सैन्याची मोठी गौरवशाली अशी परंपरा आहे काटक क्षूर पराक्रमी सैनिकांनी आपल्या अतुलनीय शौर्यानं भारतीय सैन्याला नावलौकिक प्राप्त करून दिलं आहे याच सैन्य दलातल्या काही संधी आणि त्या संदर्भातलं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे खरं तर दीप प्रज्वलन होत असताना ते अंधकाराचा नाश करून ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणारा हा दीप प्रतीक रूप असलं तरी संस्कृतीचं मांगल्याचं प्रतीक असलं तरी मातृभूमीसाठी शहीद झालेल्यांसाठी सुद्धा ही एक वेगळ्या स्वरूपातली भावांजली ठरू शकते आणि त्यामुळं म्हणता येईल एक दिया उनके भी नाम का रकलो पूजा की थाली में, जिनकी सासे थम गई है भारत मां की रखवाली में अशा शहीद झालेल्या सर्व सैनिकांपासून सर्वांना ही भावांजली अर्पण केली जाते आहे दीपप्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते सळसळत्या उत्साहाचं आणि चैतन्याची निशाणी म्हणजे तरुणाई आणि इथं बहुसंख्य तरुणाई आणि एन सी सीतले तरुण उपस्थित आहेत आणि आपल्या ह्या तरुणाईचा आपल्या उदंड उत्साहाचा बलदंड शक्तीचा सैन्यदलाला भविष्यात उपयोग व्हावा आणि भारताचं स्वातंत्र्य अखंडित राहावं अशी मनोकामना व्यक्त करत असतानाच आपण हा देशभक्तीनं भारलेला सुद्धा कार्यक्रम आहे असं म्हणूयात कारण पंच्याहत्तरीच्या निमित्तानं कार्यक्रम होतोय त्यामुळे एकदा जोरात सर्वांनी जयघोष करायचा आहे भारत माता की अजून जोरात भारत माता की भारत माता की धन्यवाद या दीपप्रज्वलनानंतर मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाच्या पाठीमागची पार्श्वभूमी आणि त्याचबरोबर प्रास्ताविक व्यक्त करण्याची विनंती एम पी सी न्यूज शिक्षण संवादचे मानस संपादक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आपटे प्रशाला संस्थेचे प्रमुख असणारे आदरणीय डॉक्टर अल देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती सभागृहातील मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले विद्यार्थी त्यांचे पालक आणि एम पी सी न्यूज चॅनलवर प्रेम करणारे कार्यकर्ते या सर्वांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एम पी सी चॅनलने आज हा जो ज्याला आपण एकत्रीकरण म्हणतो शिक्षण त्यानंतर भारतीय स्वातंत्र्याच्या सं त्या संदर्भामध्ये ज्यांचं योगदान संपूर्ण देशाला मिळतं असे आपण सर्वजण खास उपस्थित असलेले आजचे सैनिक मित्र त्यांच्या वीरपत्नी आहेत त्यानंतर भविष्य काळामध्ये या देशाला मिल्ट्रीमध्ये जाऊन या देशाची सेवा करण्यासाठी उत्सुक असलेले युवक असा हा त्रिवेणी संगम या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आयोजित केलेला आहे नियोजित केलेला आहे एम पी सी न्यूज चॅनलनी एक तप पूर्ण केलेला आहे आता हे जवळजवळ तेरावं वर्ष आहे म्हणजे ज्या वेळेला डिजिटलचा भारतामध्ये संवाद सुरू झाला त्याच वेळेला एम पी सी न्यूज चॅनलने हा धागा पकडून पिंपरी चिंचवडसारख्या औद्योगिक शहरामध्ये हे खरं म्हणजे त्यावेळेला डेअरिंग केल्यासारखंच आहे आज डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झालेला आहे पण आपण सर्वात जणी विचार केला की तेरा चौदा वर्षापूर्वीची पोझिशन डिजिटलमधली आणि त्यावेळेला अशा स्वरूपाचा प्रयत्न करणं हे एक धाडसाचं काम होतं पण विवेकजींजवळ आणि त्यांच्या टीमजवळ अशा काही नाविन्यपूर्ण कल्पना होत्या अशा काही सामाजिक प्रक्रियेच्या जाण होत्या आणि त्यांना दूरदृष्टीपणा सम सम्म, समोर असल्यामुळं त्यांना पक्क जाणवलं की आज नाही उद्या या क्षेत्रामध्ये संपूर्ण देशाला संपूर्ण लोकांना मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळवण्यासाठीचं डिजिटल तंत्रज्ञानच वापरात येईल हे त्यापूर्वीचं बाकीत आज साध्य झालं म्हणजे मला सा, तुम्हाला सांगायला आनंद होतो आहे की एम पी सी चॅनलनी केवळ डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं न्यूज सांगणं वगैरे हे तर सर्वजण करतातच पण असे काही समाजाच्या विकासासाठी समाजाच्या परिवर्तनासाठी समाजाच्या नेतृत्व पुढचं कसं असेल त्या संदर्भामध्ये त्यानंतर गृहिणींना कसं उपयोग मिळेल गृहिणींना कसं तो कार्यक्रम बघावासा वाटेल छोट्या मुलांसाठी कसा कार्य असतील असे सर्व कार्यक्रमाचं एम पी सी चॅनलनी आजपर्यंत प्रवास केलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना सांगायला सर्वांना आपल्यालाही सांगायला मला आनंद होतो आहे की एक पारितोषिक त्यांना राष्ट्रीय पण मिळालेलं आहे आपण सर्वजण या एम पी सी चॅनलचं राष्ट्रीय पारितोषिकाबद्दल टाळ्या वाजून अभिनंदन करूयात आता एम पी सीच एम पी सी, सी चॅनलचा प्रवास हा जसं बातम्या किंवा राजकीय क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र औद्योगिक क्षेत्र त्यानंतर गृहिणींचं क्षेत्र या सर्व ह्याच्या बाबतीमध्ये संज्ञान करण्यापेक्षा सुद्धा जे जी माहिती जागतिक पातळीवर आहे ती ती माहिती सामान्य माणसापर्यंत जाणं या उद्देशाने काम सुरू आहे आणि नुकताच सर आपण असा प्रवेश केलेला आहे की आपण एम पी सी न्यूज चॅनलनी एक शिक्षण संवाद नावाचं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे ते के जीपासून पी जीपर्यंत म्हणजे बालवाडीपासून तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणामध्ये नेमका काय काय का प्रक्रिया सुरू आहेत कारण शिक्षण हा तुमच्या आमच्या सर्वांचा जिवाळ्याचा विषय आहे असं म्हटलं जातं महाराष्ट्र ही तर शिक्षणाची भारतातली प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यात पुणे शहर शिक्षणाचं माहेरघर आहे की जागतिक पातळीवर आज सगळे अभ्यासक्रम पुणे शहरामध्ये सुरू आहेत केवळ महाराष्ट्रातले केवळ भारतातलीच लोकं पुण्यामध्ये शिक्षणासाठी आलेले नाही आहेत तर परदेशातले अनेक विद्यार्थी येऊन पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेत आहेत ही शिक्षणाची प्रक्रिया जी आहे ती पुणे जिल्हा पुणे शहर पिंपरी चिंचवड या सर्व माध्यमातनं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीपथावर आहे वेगवेगळ्या विकासाच्या प्रक्रियेवर आहे पण सामान्य माणसाला ते माहीत नसतं आता मोदी सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसी आणलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पूर्ण आराखडाच शिक्षणाचा बदललेला आहे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये पूर्ण संशोधनाला महत्त्व दिलेलं आहे किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये बोर्डाच्या परीक्षा राहतील का राहतील याची शाश्वती नाही अशा स्वरूपाची प्रक्रिया ही केवळ डॉक्युमेंटरी स्वरूपामध्ये केवळ कागदपत्रांच्या स्वरूपामध्ये जर फक्त देशात थांबली तर ती सामान्य माणसापर्यंत जाणार कशी तो धागा पकडून आपण शिक्षण संवाद हे वासपीठ सुरू केलेलं आहे मग शिक्षण संवादच्या माध्यमातून आपण काय काय करणार आहोत आज इथे करिअरच्या संधीचं एक वर्कशॉप आपण घेतलेला आहे पण नुकतीच आपण शिक्षण संवादच्या माध्यमातून दहावीची परीक्षा सुरू होणार होती आणि त्याच्या आधी परीक्षेच्या उंबरठ्यावर म्हणून दहावीच्या सर्व विषयांची व्याख्यानमालाची सिरीज केली आणि त्याला इतका मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला की जवळजवळ पाच ते सहा सहा हजार विद्यार्थ्यांनी ती रोज पाहिली म्हणजे नेमकी शिक्षणाची प्रक्रिया कशी चाललेली आहे आता समजा ॲडमिशनची प्रोसेस आहे किंवा लोकांच्या मनामध्ये की कोणतं माध्यम असावं मराठी माध्यम असावं इंग्रजी माध्यम असावं हो, त्याच्यात संभ्रम निर्माण होतो काही लोकांच्यामध्ये मराठी माध्यमामध्ये काही लोकांच्यामध्ये इंग्लिश माध्यमामध्ये बऱ्याचशा लोकांना वाटतं सी बी एस ई म्हणजे शिक्षण आहे अशा स्वरूपाचा संभ्रम लोकांच्या मनापर्यंत काढून टाकण्यासाठी हा शिक्षण संवाद त्यांना मदत करेल की मराठी माध्यमातून शिकला तर कशा कशा संधी आहेत इंग्रजी माध्यमातून माद् शिकला तर कशी संधी आहे सी बी ई काय स्टेट बोर्ड काय आय सी एस सी काय ह्या सगळ्या प्रक्रिया हे सगळी फक्त शब्द ऐकलेले असतात पालकांना असं वाटलं की आय सी एस सीमध्ये घालावं काय काही पालक म्हणतात आता नवीन आय बी स्कूल आलेलं आहे मग आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये नेमका फरक काय आहे आपल्या मुलाला कुठे घातलं पाहिजे हे जे मार्गदर्शनाचं सत्र आहे ती प्रवेशाची प्रक्रिया प्रवेशाचं मार्गदर्शन हे एम न्यूज चॅनल प्रत्येक घराघरात घेऊन जाणार आहे प्रत्येक घराघरात त्याचं माहिती मिळेल किंवा ज्या वेळेला रोकप पहिली ते चौथी असती त्या पहिली त्या चौथीमध्ये आई वडिलांचं योगदान सर्वात महत्त्वाचं असतं शाळा तर महत्त्वाची असतीच शाळा तर महत्त्वाची आहेच पण त्याबरोबर आई वडील जितके जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे लक्ष देतील मग पालकांसाठी पालकत्व म्हणजे काय पालकांचं योगदान काय आहे ते आपण शिक्षण संवादच्या माध्यमातून घरोघर पोहोचवणार आहोत आज एम पी एस सी यू पी एस सीचं मोठं जाळं सगळ्या ग्रामीण भागामधल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये एम पी ने घर केलेलं आहे पण एम पी एस प्रत्येक ग्रामीण भागातला विद्यार्थी पुणे शहरात नाही येऊ शकत त्याची परिस्थिती नाही आहे आज पुणे शहरामध्ये राहायचं म्हटलं तर महिन्याला दहा हजार रुपये खर्च आहे आणि त्यावेळेस क्लाससाठी फक्त पुणे शहरात यायचं आणि क्लास लावायचा हे महाराष्ट्रातल्या दहा टक्केच विद्यार्थ्यांना शक्य आहे नव्वद टक्के विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये घरीच आहेत पण मग हे शक्य आहे ना एम पी सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण एम पी एस सी यू पी एस सी करणाऱ्या ग्रामीण भागातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला त्याच्या घरी सर्व विषयांचं सर्व मार्गदर्शन मोफत मिळेल अशी प्रक्रिया आपण या माध्यमातून सुरू करतोय याला आपण चॅनलचं चा ताकद म्हणतो याला आपण चॅनलची क्षमता म्हणतो की जे समाजाला हवं आहे आणि जे समाजाला घरी बसून मिळेल जे समाजाला मला शक्य नाही आहे बाहेर जाऊन करता येणं ते मी घरी कसं शक्य आहे ते तो धागा आपण शिक्षणाच्या माध्यमातून साध्य करणार आहोत या डिजिटल तंत्रज्ञानामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द सध्या सर्वत्र परिचित आहे की अजून एक दहा वर्षानंतर सगळ्या घरोघर आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता आ, याचा प्रयोग नेमका काय चाललेला आहे त्याची जाणीव दहा वर्षानंतर सगळीकडे होईल त्याची प्रक्रिया आपण नुकतीच या पंधरा तारखेपासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आपण दहा कार्यक्रम प्लॅन केलेले आहेत आणि ते दहा कार्यक्रम प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात जगातल्या प्रत्येक घरामध्ये जाऊ शकतील चॅनलची ही मुख्य चॅनलचं प्रयोजन हे आहे शिक्षणासारखा विषय खूप व्यापक आहे आज असं बोलू नये पण क्लासेसवाल्यांनी ज्या फिया लावलेल्या आहेत त्या आकाशाला भिडलेल्या आहेत त्याला कोण उत्तर देणार त्याला काय आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाहीत की तुमचा क्लास असा आहे तसा आहे इतकी फी कशी लावली वगैरे हा झाला नकारात्मक प्रक्रिया पण आपण त्याला नकारात्मक प्रक्रियेने उत्तर देणार नाहीत आपण एम पी सी न्यूज चॅनलच्या माध्यमातून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना जर त्यांना जे ई असू देत नीट असू देत सी बी एस सी एस सी एक्झामिनेशन असू देत किंवा दहावीची बोर्डाची परीक्षा असू देत या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण मार्गदर्शन केलं तर एवढ्याला फिया भरायची गरज नाही आहे ना आपण केवळ तसं म्हणू शकत नाही की त्यांनी किती फी लावली आहे त्याला काहीतरी आपल्याला समांतर सिस्टीम उभी केली पाहिजे आहे आणि ती सिस्टीम या चॅनलच्या माध्यमातून उभं करण्याचा आपला एक प्रयत्न असणार आहे आणि हे सगळं करत असताना सामाजिक परिस्थितीची जाण चॅनलला मोठ्या प्रमाणातली आहे त्याचं प्रत्यंतर आत्सय आहे की ज्या कोणी वीर पत्नी झालेल्या आहेत त्यांचं कौतुक करणं हे सर्व समाजाचं खरं म्हणजे प्राथमिक महत्वाचं काम आहे की ज्यांच्या जीवावर आपण इथे अत्यंत आनंदाने राहू शकतो असे आपले जवान आज केवळ युद्ध असल्यानंतरच जवान कामात असतात असं नाही जवानांना बाराही महिने अत्यंत कठीण परिस्थितीतनं जावं लागतं देशाचं संरक्षण करण्याची फार मोठी जबाबदारी या लोकांवर आहे आपला देश आज मधी आहे एका बाजूला चीन आहे एका बाजूला लंका आहे एका बाजूला पाकिस्तान आहे या सगळ्यांच्या गुरफट्यात मध्ये आपला देश अडकलेला आहे आणि त्यांच्यापासून तुम्हाला आम्हाला काय कळत नसतं पण त्यांच्यापासून आपण रोज इथं आनंदात उत्तम पद्धतीने राहू शकतोय का तर ती मंडळी तिथे दिवस रात्र पहारा करतायत मग अशा लोकांच्या विषयी आदर व्यक्त करणं अशा लोकांच्या विषयी काहीतरी आपलं जबाबदारी आहे काहीतरी आपलं कर्तव्य आहे काहीतरी आपली भूमिका असली पाहिजे असं प्रत्येकाने जर विचार केला एमपीसी न्यूज चॅनलने हा विचार केलेला आहे आणि आज त्या निमित्ताने आपण एकत्र जमलोय मग हे करत असताना मग सैन्य दलामध्ये जास्तीत जास्त संधी कुठल्या आहेत सैन्य दलामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल काही लोकांना असं वाटतं की सैन्य सैन्यात जायचं म्हणजे फक्त एन डी एच जायचं असं नाहीये तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट झालात तरी तुम्ही सैन्यात जाऊ सैन्यात जाऊ शकता तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट झालात तरी तुम्ही सैन्यात जाऊ शकता तर मग सैन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत जसं आपल्याकडे इथं वैद्यकीय संधी आहे तशी सैन्यात आहे जसं आपल्याकडे इथे औद्योगिक आहे औद्योगिक क्षेत्र आहे जसं आपल्याकडं सांस्कृतिक आहे तसं सांस्कृतिक क्षेत्र आहे जसं आपल्याकडं सामाजिक क्षेत्र आहे तसं सामाजिक क्षेत्र आहे पण ह्या करिअरच्या संधी आपल्याला माहीत नसतात आणि सैन्यामध्ये जाणं हे तुमचं आमचं जितकं जास्तीत जास्त अवेअरनेस निर्माण होईल आज कसं आहे काही गावं म्हणजे त्यांच्यावर सैन्यदाची छापच पडली त्या गावामध्ये शंभर टक्के लोक सैन्य दलामध्ये असतात असं महाराष्ट्रामध्ये जर घडलं तर आपलं देशाचं संपूर्ण कसं से बळ आहे ना ते अत्यंत स्ट्रॉंग होईल तो प्रयत्न तुमचा सा आमचा आहे तो प्रयत्न एम पी सी चॅनलनी सुरुवात केलेली आहे त्यामुळं आज आपण ज्या पद्धतीला हात घातलेला आहे आज चॅनलनी काय काम करावं चॅनलची कामं कोणती आहेत चॅनलची कामं म्हणजे फक्त ब्रेकिंग न्यूज देणं हे एक आहेच ते नाही असं म्हणत नाही आहे मी पण ब्रेकिंग न्यूजच्या बरोबर समाजाचं उत्तरदायित्व काहीतरी पूर्ण करणं हेही चॅनलचंच काम आहे ते आजच्या निमित्ताने पूर्ण करत आहोत आपण आपण सर्वजणांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे अत्यंत चांगली मंडळी आपल्याकडे त्यासाठी आलेली आहेत मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो एम पी सी न्यूजच्या शिक्षण संवाद मंचा अंतर्गत होत असलेल्या या कार्यक्रमाच्या संदर्भात एम पी सी न्यूजची वाटचाल आणि या कार्यक्रमाच्या आयोजनापाठीमागची भूमिका आपल्यासमोर सुंदर शब्दात प्रास्ताविकात मांडल्यानंतर मान्यवर पाहुण्यांचा स्वागतपर सन्मान केला जाईल पण या कार्यक्रमासाठी अनेकांचं सहकार्य लाभलं आहे त्यामध्ये प्रायोजकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे त्यामध्ये ऑर्बिटल फील्ड आणि सी ए आर इंडस्ट्रीज यांचंही महत्त्वपूर्ण सहकार्य आहे या उपस्थितांमध्ये प्रारंभी मान्यवर पाहुण्यांचा सन्मान करत असताना या सत्कारामध्ये सैन्यदलातल्या अतिवरिष्ठ अशा अधिकार पदावरनं म्हणजेच मेजर जनरल पदावरनं निवृत्त झालेले आणि आपल्या शहरामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय जयाप्रसाद नायर सर यांचं आपण टाळ्यांच्या रूपानं स्वागत करूयात आणि यांचा सन्मान ऑर्बिटल ग्रुपचे संचालक प्रकाशजी बिचे यांना मी विनंती करणार आहे आणि या सत्काराला एम पी सी न्यूजचे मुख्य संपादक आदरणीय विवेकजी इनामदार यांनीही सोबत करावे अशी विनंती त्यांना करण्यात येते आहे खरं तर जयाप्रसाद नायर सर हे इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून येथून प्रशिक्षण संपल्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये ते अधिकारी झाले आणि अनेक ठिकाणी महत्त्वपूर्ण भूमिका आणि पदं आणि त्याचबरोबर ऑपरेशन पराक्रममध्ये सहभाग आणि नेतृत्व त्यांचं आहे ऑगस्ट दोन हजार सतरामध्ये सेवा ते सेवानिवृत्त झाले आणि आपल्या शहरामध्ये त्यांचं वास्तव्य आहे एक महत्त्वपूर्ण जबाबदारी सैन्य दलातली स्वीकारून ते निवृत्त झालेले आहेत यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन संपन्न होणार आहे त्यामध्ये ब्रिगेडियर हेमंत महाजन सर यांचा सन्मान एस सी आर इंडस्ट्रीजचे संचालक अतुलजी नामदार यांनी करावा अशी विनंती करतो आणि त्याही सन्मानाला विवेकजी नामदार यांनी सोबत कराव्याशी विनंती आहे राष्ट्रीय सुरक्षा यावर नियमितपणे लेखन करणारे आणि महाराष्ट्रातल्या अनेक प्रसिष्टी दैनिकांमध्ये सातत्यानं लेखन आणि जवळजवळ चार हजारहून अधिक लेख ज्यांचे प्रकाशित आहेत आणि अनेक पुस्तकं प्रकाशित आहेत असे निवृत्त ब्रिगेडियर हेमंतजी महाजन सर आणि त्यांचा महत्त्वपूर्ण व्याख्यान आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान संपन्न होणार आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकासजी ढाकणे सर यांचा सन्मान एम पी सीचे सहयोगी संपादक अनिल कातळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो अतिरिक्त आयुक्त विकासजी ढाकणे या सर्व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह आणि त्याचबरोबर पुस्तक भेट देऊन सन्मान केला जातो आहे त्याचबरोबर एम पी सी न्यूज अंतर्गत जो दिवाळी अंक प्रकाशित होतो तो, तो अंतरंग दिवाळी अंकसुद्धा मान्यवरांना प्रदान करण्यात येतो आहे यानंतर एम पी सी न्यूजसाठी ज्यांचं उत्तम सहकार्य आणि मार्गदर्शन सातत्याने लाभतं असे या नगरीचे सन्माननीय नगरसेवक अमितजी गावडे यांचा सन्मान आदरणीय विवेक इनामदार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो विशेष उपस्थिती ज्यांची लाभली असे अमित गावडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद <coughs> आणि उपस्थित असणाऱ्या इतर सर्वच मान्यवरांचं मनापासूनचं कौतुक स्वागत आणि धन्यवाद मानत असतानाच महत्वपूर्ण सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं केले जाणार आहेत त्यामध्ये सैन्य दलातली अतुलनीय कामगिरी आणि शौर्य यासाठी दिला जाणारा मानाचा पुरस्कार कीर्तीचक्र हा कीर्तीचक्र पुरस्कार प्राप्त सुभेदार संतोष राळे यांना सन्मानित केलं जाणार आहे त्यासाठी कार्यकारी संपादक ऋषिकेश तपशाळकर यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान करावा कोहे या गावचे असणारे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील आणि हे गणवेशात आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजून त्यांचा सन्मान आपण करूयात सैन्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये भरती झाले बेळगाव ट्रेडिंग सेंटर जम्मू काश्मीर पूछ कुपवाडा उरी कारगिल लेह लडाख अंदमान निकोबार चायना बॉर्डर तवांग या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी सेवा बजावलेली आहे आणि सैन्यामध्ये असताना त्यांना उत्तर भारत सेनाध्यक्ष प्रशंसापत्र शांती सेना पदक इतर सत्कार यानंतर उर्वरित होईल पण सन्मान्य अतिरिक्त आयुक्त साहेबांना पुढं एका बैठकीसाठी जाणं भाग असल्यामुळं त्यांना मी प्रारंभी शुभेच्छा आणि मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो विकासजी ढाकणे व्यासपीठ आणि इथं उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम मी माफी मागतो की एका अर्जंट मिटिंगसाठी जायचं आहे त्यामुळे मी मध्येच उडी मारली मित्रांनो आज इथे एम पी सी न्यूज चॅनल पी सी एम सी आणि तसेच सर्वांनी मिळून सैन्य दलामध्ये करिअरच्या काय संधी आहेत या विषय मार्गदर्शनपर हा प्रोग्राम आयोजित केला आहे सर्वप्रथम मनापासून खूप खूप मी त्यांना धन्यवाद देतो की या महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित विषयावर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे मला मंचावर सगळे उपस्थित अतिशय वरिष्ठ अधिकारी आहेत लेफ्टनंट जनरल नायर साहेब आहेत ब्रिगेडियर महाजन साहेब आहेत इथं उपस्थित सर्व अधिकारी मला सांगताना खूप अभिमान वाटतो की इथं जे एन सी सीचे मुलं बसलेत मी पण कधी काळी एन सी सीत होतो मी बी सर्टिफिकेट आणि सी सर्टिफिकेट केलेलं आहे मी अंडर ऑफिसर होतो आणि सी सर्टिफिकेटमध्ये ए ग्रेड होती तर मला खूप अभिमानाने आज फार बरं वाटलं की म्हणजे मी एक बावीस तेवीस वर्ष पाठीमागे गेलो चोवीस वर्ष आणि असाच अंडर ऑफिसरचा युनिफॉर्म घालून फार अभिमानाने मी एन सी सीमध्ये काम करत होतो त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या एकविसाव्या वर्षीच मी सी डी एस पण पास झालो होतो एस एस बी स्पेशल एंट्री स्कीमसाठी पण मला कॉल आला होता पण तोपर्यंत मी एम पी एस सी पास झालो आणि त्यावेळेस मी ठरवलं होतं की जे काही आधी कॉल येईल आपल्याला तो जॉईन करायचा जसं जुन्या काळी सगळे करत होते तर दुर्दैवाने मला आर्मीमध्ये जाण्याची संधी मिळाली नाही ह्या गोष्टीमुळे आणि मला पोलीस फोर्समध्ये मी जॉईन झालो होतो एकविसाव्या वर्षी तर मला फार अभिमान वाटला की ह्या कारण मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो तेव्हा मला फार लेट कळालं की हे एन डी ए आहे किंवा ह्या ए एफ एम सी आहे किंवा टेक्निकल एंट्री स्कीम आहे ह्या गोष्टी आपल्या म्हणजे जास्त करून मला सांगावंचं वाटेल की महाराष्ट्रातल्या लोकांमध्येही फार आ, हे ज्ञान नाही आहे आपल्याकडे जनरली समृद्धी आहे शेती चांगली आहे किंवा औद्योगिकरण झालेलं आहे त्यामुळे सैन्य दलात जाण्याविषयी किंवा त्यात ज्या खूप चांगल्या संधी आहेत ह्या कुणाला माहीत नाहीत तर मित्रांनो ह्या खूप महत्त्वाच्या विषयावर हे मार्गदर्शनपर प्रोग्राम आयोजित केला आहे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो दुसरं आज आपण जर बघितलं की युक्रेनसारख्या देशावर झालेला हल्ला किंवा आपल्या आजूबाजूलाही आशिया खंडात तणावपूर्ण परिस्थिती असताना आपली सैन्यदलं मजबूत असणं आपल्या देशाचा एक मनोबल एक खूप चांगलं असणं फार गरजेचं आहे आणि ते तेव्हाच होईल जेव्हा चांगल्यात चांगली तरुण पिढी ह्या सैन्य दलामध्ये भरती होईल यातल्या वेगवेगळ्या मानाच्या पदांवर पोहोचेल मला आणखीन एक अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपले जे सैन्यदलाचे प्रमुख आहेत मनोज पांडेसाहेब तेही महाराष्ट्रातले आहेत त्यांच्या आधीचे आपले मनोज नरवणे साहेब होते तर असे जनरल आपण महाराष्ट्रातून देत आहोत मला खूप खूप अभिमान आहे ह्या गोष्टीचा तर आज मित्रांनो इथे बसलेल्या ज्या यंग मुली आहेत यंग मुलं आहेत ह्यांच्यामध्ये मला उद्याचे जनरल दिसत आहेत असं मी खूप अभिमानाने नमूद करतो <laughs> आणि जसं देशमुख सरांनी सांगितलं की फक्त न्यूज चॅनलचं काम ब्रेकिंग न्यूज देणं नाही आहे तर जसं बाळशास्त्री जांभेकरांनी म्हटलेलं आहे की समाजमन जे आहे ते घडवणं हे सुद्धा वर्तमानपत्रांचं काम आहे आणि आप आपल्याला महाराष्ट्राला फार समृद्ध वारसा आहे पत्रकारिता आणि पत्रकारांचा तर हीच परंपरा एम पी सी न्यूज पुढे चालवत आहे असं मी नमूद करतो आणि मला इथे बोलवल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू समाजमन घडवण्याचं आणि त्याचं विकासासाठी उपयोग करण्याचं काम हे पत्रकारितेचं आणि अशा न्यूज पोर्टलचं असतं असा आशावाद आशा जागवत सरांनी व्यक्त केलेल्या मनोगताबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतर वीरपत्नी यांचा विशेष सन्मान खरंतर आपण देशाच्या दे अंतर्गत भागामध्ये इतकं सुखा समाधानानं आनंदानं राहतो याचं कारण आपल्या सीमा अबाधित ठेवण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या झुंजणाऱ्या तत्पर असणाऱ्या सैनिकांमुळं पण शत्रुशी किंवा बाकी काही गोष्टींमुळं होणाऱ्या अनर्थांमध्ये जे शहीद होतात त्यांचं स्मरण ठेवणं आणि त्या स्मरणाच्या निमित्तानेच काही वीरपत्नींचाही आपण वीर या ठिकाणी सन्मान करतो आहोत एका वीरपत्नींच्या मनोगताच्या या काही पंक्ती आहेत वाऱ्यावरती येते हा का मी साध कुणाला देऊ ते लढता लढता गेले मी वाट कुणाची पाहू भाजून भाकरी अर्धी गेली चूल कशी आयुष्याला नशिबाने दिली ही हुल नशिबाने दिली हुल अर्ध्यावरचा संसार होडून गेलेला जोडीदार आणि तेही देशासाठी म्हणून अशा वीरपत्नींना आपण सलाम करणं तितकंच महत्त्वाचं आहे पण अशा सन्मानाच्या वेळी टाळ्या वाजवायच्या नाहीत हा संकेत असतो आणि म्हणून आपण उठून उभं राहून आदरभाव व्यक्त केला तर त्यांच्यासाठी हा वेगळा सन्मान ठरेल त्यामध्ये प्रारंभी सन्मान आहे वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांचा आणि आर एम पी सी न्यूजच्या फीचर्स आणि आर एन डी विभागाचे संपादक राजन वडके यांच्या हस्ते हा सन्मान केला जाणार आहे सीमेवर लढताना पतीला वीर मरण सैन्यात भरती होऊन बदला घेणारी ही वीरपत्नी आहे सैन्यात भरती झाली आणि त्यासाठी याही वीरपत्नीला आपण सलाम करूयात अकरा नोव्हेंबर दोन हजार अठरा साली पाकिस्तानच्या गोळीबारात जवान केशव गोसावी यांना वीरमरण आले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी यशोदा गोसावी आणि मुलगी काव्या असा परिवार आहे काव्याचा जन्म तर शहीद केशव यांना वीर मरण आल्यानंतर अवघ्या आठ दिवसांनी झाला आणि ती काव्या आपल्याबरोबर आहे तिलाही आपण आदरभाव व्यक्त करत आहोत वडिलांच्या कर्तृत्वासाठी पत्नी यशोदा गोसावी या डगमगल्या नाहीत उलट त्यांनी धैर्यानी तोंड दिलं एखाद्या सैनिक कुटुंबातील स्त्रीला शोभेल असा त्यांनी निर्णय घेतला यशोदा यांनी सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेऊन तो तडीच नेला त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक सलाम आहे वीर पत्नी यशोदा गोसावी आणि काव्या या दोघांनाही सर्वांच्या वतीनं सलाम आणि यानंतरच्या काही वीर पत्नी पुरस्कारासाठी या कार्यक्रमाच्या संयोजनामध्ये ज्यांचा सहभाग आहे असे प्रताप भोसले आणि शुभांगी सरोटे यांना मी विनंती करतो आहे यानंतरचा नामोल्लेख जय हिंद जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद या कालात भारतीय सेना श्रीलंकेमधील जाफना या ठिकाणी ऑपरेशन पवन अंतर्गत कार्यरत होती यामध्ये साधारण बाराशे भारतीय जवान शहीद झालेले आहेत यामधीलच एक जण अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी शहीद झाले आणि दोनच दिवस आधी त्यांची पत्नी सौ कमल लहाने यांना नऊ जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी कन्यारत्न झाले ही खबर त्यांचे पती श्री वसंत लहाने सोळा मराठा लाईट इन्फंट्री यांना टेलिग्रामने पोहोचवण्याचा प्रयत्न केला वसंत श्री वसंत लहाने त्यावेळी श्रीलंकेमध्ये जाफना या ठिकाणी ऑपरेशन पवन अंतर्गत शांती सेनेमधील श शा, मधील शांतीदूत म्हणून कार्यरत होते आपल्याला कन्यारत्न झाले याची माहिती त्यांना मिळणे अगोदरच दहा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी प्रतिहल्ल्यामध्ये ते जबरदस्त जखमी झाले आणि अकरा जुलै एकोणीसशे एकोणनव्वद रोजी कन्यारत्न झाल्याची बातमी ऐकण्याच्या अगोदरच ते शहीद झाले अशा आपल्या वीरपत्नी कमल वसंत लहाने यांचा सन्मान करण्यासाठी त्यांना आपण इथे आमंत्रित करत आहोत या पुढील वीरपत्नी नायक सुरेश रघुनाथ घुगे सो चोवीस मराठा लाईट इन्फंट्री भारत पाकिस्तान सीमेवर नौशेरा सेक्टरमध्ये देशरक्षणाकरिता रात्रीची गस्त घालत असताना बारा डिसेंबर दोन हजार वीस रोजी शहीद झाले भारतीय सेनेमध्ये त्यांनी सोळा वर्ष सेवा बजावली त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती धारित्री आणि मुलगी कुमारी उन्नती आहेत तर पुढील वीरपत्नी आपल्या धारित्री श्रीमती धारित्री तय्या आपल्या अपुरे राहिलेले शिक्षण घरकाम करीत असतानाच पूर्ण करीत आहेत तसेच कुमारी उन्नती हिच्या शिक्षणाकडे आणि प्रगतीकडे देखील त्या लक्ष ठेवून आहेत शिक्षण आणि वयोमर्यादा पाहता त्यांना देश सेवेची संधी प्राप्त होत नाही याची खंत वाटते आहे परंतु कुमारी उन्नती यांच्या माध्यमातून त्यांना आपल्या पतीचं स्वप्न साकार करावयाचे आहे अशा या वीरपत्नीचे पुण्यामध्ये स्वागत आहे जय हिंद शहीद जवान एल डी रावसाहेब आनंद सोनगे सोनजे एकोणसत्तर आर्मड रेजिमेंट आशा रावसाहेब सोनजे वीरपत्नी रावसाहेब आनंद सोनजे शहादत अखनूर येथे कर्तव्यावर असताना पायाला दुखापत झाली व उपचार सुरू असताना उधमपूरला ते शहीद झाले पंचवीस दहा दोन हजार सतरा हा त्यांचा शहादत दिवस वीरपुत्र प्रीतम रावसाहेब सोनजे ते त्यांच्यासोबत आता येत आहेत यापुढील सन्मान शहीद जवान नायक प्रशांत वसंत गुंजाळ वाखारी तालुका देवळा जिल्हा नाशिक एकशे सहा मेडियम, मेडियम रेजिमेंट आर्टिलरी तोफखाना विभाग श्रीमती सविता प्रशांत गुंजाळ त्यांची वीरकन्या प्रिशा प्रशांत गुंजाळ या दोघीही इथे आत्ता आपल्यामध्ये आलेल्या आहेत आले त्यांचाही सन्मान आपण येथे पुण्यामध्ये आत्ता करत आहोत सविता आणि प्रिशा शहादत दिन होता एक सप्टेंबर 2020 रोजी ॲक्सिडेंटल डेथमध्ये आपले शही वीर जवान नायक प्रशांत वसंत गुंजाळ यापुढील सन्मान जो होणार आहे तो आपल्या वीरपत्नी मीनाक्षी कुमार भिसे यांच्याबद्दल नायक शिरीष शिरीष कुमार भिसे हे स्नायपर शूटर एक गोली एक दुश्मन ट्वेंटी वन पॅरा एस एफचे ते आपले जवान एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल विजय कारगिल जे ऑपरेशन होतं आपलं ऑपरेशन रक्षक रक्षकमध्ये शहीद झालेले आहेत त्यांच्या वीरपत्नी मीनाक्षी शिरीषकुमार भुसे भिसे आणि त्यांची सुकन्या हिमाचली श्वेता ही सुद्धा आपल्यामध्ये आत्ता आहे हिमाचली खूप धडाडीची आहे खूप अतिशय उत्स्फूर्तपणे ती बोलते तिला तिच्या वडिलांचा प्रचंड अभिमान आहे ज्यावेळेस तिचे वडील गेले त्यावेळेस स्मशानभूमीमध्ये फक्त या हिमाचलीचा सात महिन्याच्या मुलीचा रडण्याचा आवाज होता आणि म्हणजे हे लावून टाकणारं असं त्यांचं अवस्था झालेली होती त्यावेळेस परंतु तिला एकच वाटतं की तिचे वडील म्हणजे तिच्यासाठी प्राऊड आहेत इंडियासाठी प्राऊड आहेत तर मी हिमाचलीला एक दोन मिनटं दोन शब्द बोलण्याची नम्र विनंती करते धन्यवाद नमस्ते जय हिंद खूप अचानक उभं केलं आहे मनोगत व्यक्त करताना दोन शब्द मागे पुढे होतील सांभाळून घ्या बाबा हा शब्द सर्वांसाठी खूप मोठा असतो बाबा असेल तर घराला पूर्णत्व असतं त्या कुटुंबाचा छप्पर जे असतं तो बाप असतो हे सगळ्यांना माहिती आहे है। आणि ज्याचे बाबा नसतात ना त्याला त्याची उणी प्रत्येक पावलोपावली जाणवत असते जेव्हा एखादा जवान शहीद होतो ना तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये ही गोष्ट नसते की मी माझ्या कुटुंबासाठी मी त्याग करतोय तो त्याच्या डोक्यात एकच असतं की मी माझ्या देशासाठी मी त्याग करतोय आणि म्हणून त्याने त्याच्या प्राणांची आहुती तिथे वाहिलेली असते आणि जेव्हा अशा आहुतींचं स्मरण करून त्यांच्या कुटुंबांचा सन्मान होतो तेव्हा आपण त्यांच्याबद्दल एक छोटीशी कृतज्ञता वाहिलेली असते माझे बाबा ट्वेंटी वन पॅरा एस एफचे कमांडो स्नायपर शूटर एक गोळी एक दुश्मन टक काही अंतरावरचा दुश्मन सहजरित्या फक्त मद्य साधून हेडशूट करून त्याला तिथेच नेस्तनाभूत करायचं काम करत होते आणि मला याचा अभिमान आहे की माझे बाबा हे ट्वेंटी वन प्यारा एस एफ चे पाठ होते त्याच युनिटला वागणक असंही म्हणलं जातं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वाघणक हे बाहेर काढण्याचं साधन आहे ह ना पण वाघणक हे जी कठीण चढाई आहे ती चढाई सफर करण्यासाठी पण वापरलं जातं आणि परवाच एका कार्यक्रमामध्ये मा मला कळालं वाघणक हे नाव का दिलं आपली भू आपलं जे दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून मराठा रेजिमेंटची जी पुढे बटालियन झाली ती ट्वेंटी वन पॅरा एस एफ झाली आणि ते प्रेरणास्थान असल्यामुळे ट्वेंटी वन पॅरा एस एफ ह्या युनिटला वाघणक हे नाव देण्यात आलं आणि खरंच हे जे युनिट आहे ते वाघणकाचंच कार्य करतं कोतळा बाहेर काढायचं कार्य करतं आणि याचा मला अभिमान जय हिंद धन्यवाद हिमाचलीनं हृदय असं मनोगत व्यक्त केलं तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने शहीद जवानांप्रती आदरभाव व्यक्त करणं कृतज्ञता व्यक्त करणं हा अत्यंत महत्त्वपूर्ण कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रायोजकत्व ज्यांनी दिलं त्यांना सुद्धा धन्य वाटत असेल अभिमान वाटत असेल त्यांच्याविषयीची कृतज्ञता आम्ही एम पी सी न्यूजच्या वतीनं व्यक्त करतोय आदरणीय विवेकजी नामदार यांना मी विनंती करतो की ऑर्बिटल ग्रुपचे संचालक प्रकाशजी बिचे यांचा आपण सन्मान करावा आणि याचबरोबर अनिल कातळे यांनाही विनंती आहे प्रकाश बिचे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय त्या या उत्तम कार्यक्रमासाठी त्यांचं सहकार्य लाभलं त्याचबरोबर एस ए आर इंडस्ट्रीजचे संचालक अतुल इनामदार यांचा सन्मान अनिल कातळे यांनी करावा अशी विनंती आहे सहयोगी संपादक सैन्य दलातले अधिकारी घडवणारी देशातली अत्यंत नामांकित अशी संस्था म्हणजे एन डी ए राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ती पुण्यात आहे तर त्याविषयी काही वेळेला असं म्हटलं जातं की एन डी ए पुण्यात आहे पण एन डी एमध्ये पुणे आहे का म्हणजे पुण्याचे प्रतिनिधी आहेत का विद्यार्थी आहेत का आणि ते विद्यार्थी अधिकाधिक जावेत यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत त्यामधले आजच्या कार्यक्रमासाठी सह आयोजक आहेत राष्ट्रीय सैनिक संस्था सह्याद्री प्रतिष्ठान वेटरन्स इंडिया इंडियन एक्स सर्व्हिसमॅन लीग प्रांत पोलीस संघ सालासार हनुमान प्रचार समिती खान्देश मराठा मित्रमंडळ अशा वेगवेगळ्या संस्था या एन डी एच्या प्रवेशासाठी प्रयत्न करत असतात मार्गदर्शन करत असतात आणि त्या एन डी एविषयी आजच्या तरुण पिढीला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनच सेवा परमोधर्म हे ब्रीद वाक्य घेऊन एकोणीसशे चौपन्न पासून कार्यरत असणारी एन डी ए संस्था देशातल्या अनेक मोहिमांमध्ये अग्रेसर ठरवलेल्या अधिकाऱ्यांना घडवणारी संस्था आणि ही आपल्या पुण्यात आहे साधारण सात हजार एकरवर ही संस्था उभी आहे त्याचा आपल्याला नक्कीच अभिमान आहे त्या संस्थेविषयी अधिक आपण जाणून घेणार आहोत एका दृश्य चित्रफितीच्या द्वारे सरांच्या मार्गदर्शनातच फिल्म आपण बघणार आहोत त्यामुळं वेगळा वेळ त्याच्यासाठी नाही तर मान्यवरांना विनंती आहे आपण समोर बसावं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी आदरणीय ब्रिगेडर सरांचं होणार आहे तर त्यासाठी मी त्यांना इथं थांबण्याची विनंती करतो